पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला असून एका कॉन्क्रीट मिक्सर ट्रकनं एकाच वेळी 4 रिक्षांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघ जण गंभीर जखमी झालेत. रिक्षात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. कॉन्क्रीट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालेत. सध्या बचाव कार्य सुरू आहे. माहितीनुसार हा अपघात सकाळी 6 सुमारास घडला. सोलापूरवरून भरधाव वेगाने हा कॉन्क्रीट मिक्सर ट्रक येत होता. आडवी आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी मिक्सर ट्रकने वळण घेतलं. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला. ट्रकने परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रीट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षांचा चक्का चूर झालाय. अपघातानंतर कॉन्क्रीट मिक्सर ट्रकचा चालक मात्र फरार झालाय. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्कूटी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करताना सिमेंट मिक्सर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचलेत. त्यांच्या तत्परतेने अन्य जीव वाचवण्यात यश आले. 3 क्रेनच्या सहाय्याने चिरडलेल्या रिक्षांना बाहेर काढण्यात आलंय. हडपसरमध्ये मात्र अपघातांचं सत्र हे सुरूच आहे. 1 महिन्यापूर्वी याच परिसरात एका चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती.